नोटबंदीला 48 दिवस पूर्ण झाल्यानंतरही सामान्य नागरिकांच्या समस्या अजूनही कमी झाल्या नाहीत. मात्र नागरिकांचा सरकारला पाठिंबा आहे. उलट एवढ्या मोठ्या बदलासाठी 50 दिवस पुरेसे नसल्याचं नागपूरकरांचं म्हणणं आहे. अपेक्षा तर पूर्ण झालेली नाही. आता सुद्धा आम्ही बँकेतच लाईनीमध्येच लागत आहोत. आता मी जाऊन सुद्धा मंदिरात नसुद्धा बँकेत जाणार आणि तिथे लाईनमध्येच लागणार आहे. पैसे काढायलाही जाणार आहे. काय घ्यायचं काय नाही समजू येत नाही. चिल्लर मिळत नाही. दुकानदाराला 2000 नोट दिलं चिल्लर देतच नाही आहे. अपेक्षा तर पूर्ण झालेले नाही आहे पण होऊन जाणार. अजून 2 महिने लागेल 3 महिने लागेल. पण हा डिसिजन खूप चांगला घेतला आहे. आणखी होऊन जाणार चांगलं. आणि आय सपोर्ट टू द PM मोदी. तर हे करप्शनच्या विरोधात म्हणून केलं होतं सरकारने, हेच पुढे रेटत नेलं पाहिजे. म्हणजे की अजून जे जुने पडलेले लोकांकडे पैसे आहे ते अजून बाहेर निघाले पाहिजे. 1,25,000 करोड जनता आहे आणि नोटा छापांचे कारखाने 4-5 असतील. 4-5 असल्यामुळे कसं देशात आपल्याला जिकडे तिकडे ते पैसे आता पुरवणे आणि सरकारला ते पैसे ATM मशीन आणि त्यांचा कॅशलेस व्यवहार त्याला वेळच लागेल ना. Z24 तास रहा एक पाऊल पुढे.